वारंवार चंद्रकांत पाटील यांच्याकडून महापुरुषांचा अपमान होतो, पण काल हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतचं वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। ते कॅमेरा समोर बोलले आहेत आणि जे कॅमेरा समोर बोलले ते अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं पाहिलेलं आहे। तर पलटी मारण्यालाही मर्यादा असतात। आपण पलटी मारताना का टोपी फिरवताना आधीची वक्तव्य काय आहे, लोकांसमोर काय गेलेलं आहे हे त्याने पाहायला हवं। अर्थात आमची अपेक्षा एवढीच होती की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान तुमच्याच मंत्रिमंडळातल्या एका सहकाऱ्याने केल्यावर सुद्धा स्वतःला हिंदुहृदय सम्राटांचे वारसदार म्हणून घेणारे अयोध्येत जाऊन राजकीय उत्सव साजरे करणारे आमचीच शिवसेना असं म्हणणारे बाळासाहेबांचा अपमान सहन करणाऱ्यांना आजही आपल्या मांडीला मांडी लावून बसवतात। साधा निषेध केला नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्या बरोबरच्या, ते कसले वारसदार, यांना कोण वारसदार म्हणणार? बाळासाहेबांचा अपमान करणारे हे आजही तुमच्या बरोबर बसत असेल तर तुम्ही खरोखर लाचार, लोचड आणि मिंगे आहात हे जे महाराष्ट्र म्हणतोय त्यात काय चुकलं? आमची मागणी कायम आहे, बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान असता कामा नये। या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे 40 त्यांची टोळी आहे 40 जणांची हे भूमिका घेणार आहेत का? खुलासे करून चालणार नाही, अजिबात चालणार नाही खुलासे करून। मला माहित नाही, मी महाराष्ट्राविषयी बोलतो। मुख्यमंत्री फक्त नाराजी व्यक्त केली दिल्लीकडे, अहो अशी नाराजी व्यक्त करून काय करते? ही लाचारी आणि लोचडपणाच आहे ना, नाराजी कशी व्यक्त करताय? डोळ्यावर लात मारा बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या। इतर प्रकरणामध्ये नाराजी व्यक्त केलेली चालेल का? फक्त असे अनेक विषय होते। हा लोचडपणा, लाळघोटेपणा, मिंधेपणा आणि फडतूसपणा आहे। बाळासाहेबांचा अपमान तुम्ही सहन करताय आणि मांडीला मांडीलावान बसताय परत बाजूला, काय प्रकार? बाळासाहेबांचे वारसदार, शिलेदार, सरदार नाव घेऊ नका बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे, तुम्ही लाज आणले आहेत महाराष्ट्राला। अमित शहाने देखील खडसावलेला आहे, मला माहित नाही जाहीर खडसावलाय, मंत्रिमंडळातून काढलाय, या हवेतला गप्पा नको आम्हाला। आमची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे, जे स्वतःला शिवसैनिक वगैरे मानतात आणि तसा प्रचार करतात, आम्हीच खरे आम्हीच खरे, ते जे काय असेल ना ते इलेक्शन कमिशनला जाऊन सांगा तुमच्या, ते पण निंदेच आहे। नक्की कोणाचा राजीनामा घ्यावा? चंद्रकांत पाटील, हिंमत असेल तर राजीनामा मागा आणि सांगा होय आम्ही खरे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे भाईक आहोत, नसेल जमत तर तुम्ही स्वतः राजीनामा द्या।